झिरोनीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हेट स्पीचबाबत. तर आपल्याबरोबर आहेत विधितज्ञ अकबर शब्बीर शेख आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ के एम आणि न्यायमूर्ती ऋषिकेश राय या दोन न्यायाधीशाच्या बेंचने जो निकाल दिलेला आहे की हेट स्पीचबाबत कठोर भूमिका घेत त्यांनी असं सांगितलेलं आहे. सरकारने कोणत्याही ठिकाणी कोणत्याही धर्माविरुद्ध जर भड़काव भाषण देत असेल, हेट स्पीच देत असेल, तर त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा रिपोर्ट हा सरकारला दाखल करावा. जर असं होत नसेल तर त्यांनी हेही सांगितलं की हा न्यायालयाचा अवमान ठरेल. आणि त्याविषयी आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी ॲडव्होकेट अकबर. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की आपण पाहिलं, आपण लहानचं मोठं या भूमीमध्ये झालो आणि राष्ट्रीय एकात्मता आपण ज्या ज्या गोष्टीला ज्या आपण सातत्याने म्हणतो राष्ट्रीय एकात्मता, परंतु महाराष्ट्राची संतांची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि सुफी संप्रदायाची परंपरा, ह्या लोकांनी आम्हाला प्रेमाचा संदेश दिला. परंतु आज जे महाराष्ट्रात घडतंय किंवा देशात घडतंय याबाबत आपण काय सांगाल? विषय असेल की भारताचं जर आपण पूर्व इतिहास बघितलं तरी भारताची भूमी ही एक संतांची, त्याच्यानंतर वली पैगंबरांची, एक विचारांनी आणि मानवजातीचं मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातनं एक प्रगत देश म्हणून भारताची एक भूमी म्हणून आपण पाहतो. आता गेली मागचे एक काही कालांतराने प्रचलित व्यवस्थेमध्ये थोडंसं बदलाव येत आहे. काही लोकांनी आपलं जातीपातीचं राजकारणाच्या माध्यमातून स्वतःचं स्वार्थी राजकारण पर्यंत पोहोचवण्यासाठी देशामध्ये एक दोन धर्मामध्ये दोन गटांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर पालन न करता या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने भेदभेद करून राष्ट्रीय अखंडता एकात्मता ह्याला कुठंतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचं चित्र दिसून येत आहे. शिवाजी महाराजांनी राज्याच्या राज्याला समृद्ध करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एक घेऊन काम केलेलं आहे. आणि आपण पाहिलंय की महाराजांच्या नावावर द्वेष पसरवण्याचा एक मोठा प्रयत्न झाला, याबाबत आपण काय म्हणा का? विषय असं झालं की छत्रपती शिवाजी महाराजच्या बाबतीत जर विचार करायचं ठरले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण बोलका इतिहास जर बघितला तर अनेक मशिदी त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून उभारले. दुसरा महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा, अफजल खानचा ज्या वेळेला वध झाला तर त्यांची दफनभूमी त्यांनी स्वतःच्या हाताने केली, कारण त्यांची ते प्रेताची विटंबना कुणी करू नये. छत्रपती शिवरायांचे संस्कार हे त्यांच्या माता जिजाऊंनी जो त्यांच्यावर संस्कार केले तर ते एक मानव कल्याणाचा धर्माचे विरहित होतं. धर्म हा फक्त माणसाची वैयक्तिक बाब आहे, परंतु समाज आणि त्या समाजामध्ये राहणाऱ्या लोकांचा आणि त्या धर्मा त्यांचे विविध धर्मांचा आदर आणि त्यांचे संस्कार हे जतन करून त्यांचा पूर्ण कल्याण करणं हा राजधर्म असतो. आणि जे ते राजधर्म जिजूमातांनी छत्रपती शिवरायांना शिकवलं आणि शिवाजी महाराजांनी समस्त महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यापर्यंत हिंदू मुसलमानाचं प्रतीक म्हणून त्यावेळेला अशा चांगल्या पद्धतीने त्यांचा राज्यकारभार चालवलेला आहे. सर, आता महाराज शिवाजी महाराजाबाबत आपण बोलला पण त्याही पलीकडे आपण संतांची भूमिका ज्या ज्यास म्हणतो की एकीकडं इस्लामबाबत एवढा द्वेष करत असताना अल्लाह देवे अल्लाह खिलावे असं वारकरी संप्रदायाचे तुकाराम महाराज ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस आपल्या मनात काय विचार? सगळ्यात महत्त्वाचं पास आहे की कुठल्याच धर्माने इतर धर्माची अवहेलना किंवा विटंबना करू नये असं शिकवण दिलेलं. प्रत्येक धर्म आपापल्या चौकटीत राहून फक्त मानव कल्याण आणि सदमार्ग सदवर्तन ह्या मानवाच्या जीवनामध्ये परिवर्तित व्हावं हे शिकवण ह्या प्रत्येक धर्माने दिलेलं आहे. आता तुम्ही जर म्हणत असाल की सांप्रदायिकची भूमिका, तर सांप्रदायिक जो ते निघतात तर त्यांनी कधी सांगितलं नाही की हिंदूंचा उदय करू आणि मुस्लिम समाजाचा किंवा इतर समाजाचा त्या ठिकाणी बाबतीत द्वेषपूर्ण शब्द वापरावा असं उल्लेख केला नाही. साधं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण शिर्डीच्या बाबतीत बघू, तर शिर्डीच्या बाबतीत सबका मालिक एक जागतिक लेवलवरचा आपण जर विचार केला तर संत साईबाबांचा विचार आहे, त्यांनी कुठल्या धर्माच्या बाबतीत द्वेष नाही, सगळ्या धर्मांचा त्या ठिकाणी त्यांनी आदर आणि चांगले संस्कार हे समजून घ्या. आणि मानवाला धर्माची जोड फक्त चांगल्या सद्वर्तनासाठी आहे, त्याच्यावर राजकारण करण्यासाठी नव्हे.
प्रश्न ज्यावेळेस आपण साईबाबाचा उल्लेख करताय की श्रद्धा आणि सबुरीचा जो सल्ला आहे त्यांनी समस्त मानवजातीस शिरडेऊन दिला आणि अहमदनगर ह्या संतांना जर ज्यावेळेस आपण बघतो आणि त्या पलीकडे जाऊन जर आपण धर्मसंसदेवर बघितलंय की चांगल्या चांगल्या संत की सात लोकांनी धर्मसंसदेच्या स्टेजवरनं मुस्लिम समाजाच्या बाबतीत जे हेट स्पीच केलं विकृती आहे का आपल्या? आता विषय असं झाला, फक्त आम्ही धार्मिक आहोत याचा जोगवा घेऊन फक्त आपण धर्माचे कसे रक्षक आहोत हे दाखवण्याचा भासवण्याचा काही भनंग विचाराचे काम करताना दिसून येत आहेत. आता ह्यांची एक मानसिकता झालेली आहे की एक ठराविक धर्माला आपण जर टार्गेट केलं तर आपलं कौतुक आपल्या समाजामध्ये मान सन्मान मिळेल, परंतु हे देशासाठी घातक बाधक आणि समाजासाठी एक अत्यंत मानवजातीला काळीमा फासणारी घटना आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सांगितलं की काय संतांनी मुस्लिम धर्माच्या बाबतीत एक मध्यंतरी मी वाचलं होतं की मुस्लिमांशी आर्थिक बहिष्कारचा प्रश्न असेल किंवा कुणी आमच्या एखाद्या धर्मस्थळाकडे कुणी बघितलं तर ते गळा चिरून टाका, हे हिंदू धर्माचे संस्कार नाही आहे. तुम्ही माझं असं वैयक्तिक मत आहे, हिंदू धर्म आणि हिंदू धर्माचे संस्कार हे चांगल्यापैकीने रीड करा आणि ते आत्मसात करा तर तुमच्यातनं एक चांगलं मानव जन्मा येईल असं मला वाटतं. फक्त तुम्ही हिंदूचे फक्त कपडे घातले, फक्त हिंदू धर्माचे जे संस्कार आहे म्हणजे आर्य समाजापासून तर आपण जर बघितलं भगवद्गीतात बघितलं असेल किंवा रामायणमध्ये बघितलं असेल अनेक धर्मामध्ये पा तुम्ही थोडंसं एक इतिहासाकडे जा, त्या धर्मांनी फक्त मानवाच्या कल्याणाचाच विचार केलेला आहे, परंतु काही लोकांनी धर्माच्या नावाखाली फक्त वैयक्तिक स्वार्थ साधण्याचा आज जो प्रचलित व्यवस्था नवीन आकारलेली ते देशासाठी आणि समाजासाठी घातक आणि बाधक आहे. आता धर्माचा वापर हा राजकीय हेतूने केला जातो का? आता धर्माचा वापर काही लोकांनी एक त्यांना कळून चुकलं होतं की आपल्या धर्मात जर आपली पकड मजबूत करायची असेल, राजकीय पकड मजबूत करायची असेल तर धर्माला आधार करावा लागेल, धर्माचा सहाय्य घ्यावा लागेल आणि धर्माच्या आधारेच आपल्याला राजकीय आपलं हित साध्य करावायचं आहे. ह्यांना देशासाठी धर्मासाठी किंवा आपल्या देशाच्या प्रगतीसाठी ह्याला ह्यांच्याशी काही देणं देणं नाही, फक्त त्यांना सत्तेमध्ये राहून फक्त आपलं ही साध्य करणं ही मानसिकता आहे. म्हणून धर्म प्लस राजकारण असं समीकरण आज व्यवस्थेमध्ये आले. भडकाऊ भाषण हा शब्द प्रचलित झालेला आहे. आपण बघितलं की न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आता तीन शब्द फार जोरात आहे. एक स्प्लिट वर्डिक जे आपण बघितलं की बुरखा प्रकरणात स्प्लिट वर्डिक आलं ते नाव प्रचलित झालं. दुसरा लव जिहाद आणि आता हा तिसरा हेट स्पीच. मला सांगा आज हेट स्पीच बाबतीत न्यायालयाने जो निर्णय दिला तो आपल्याला ज्यावेळेस आपण लोकशाही ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली घटना दिली आणि त्या घटनाकडं पाहत असताना जर असं होत असेल तर मनाला कुठं वाईट वाटतं की नाही वाटतं? सर एक महत्त्वाचा विषय असे की भारत देश हा कायद्यांचा देश आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत निर्णय घ्यावा लागतो हे आपलं शासनाचं दुर्दैव आणि आपण जे प्रतिनिधी शासनासाठी नियुक्त निवडून दिलेले हे एक आपलं दुर्भाग्य समजायचं आहे. शासन देशाच्या हितासाठी आणि त्या देशाच्या हिताच्या माध्यमातून न्याय प्रणाली जी व्यवस्था आहे ते योग्य न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असते, परंतु या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला एक 153 सेक्शनचं 153A 153B बाबतीत हे संकेत देणं सरकारला संकेत देणं भाग पडलं की तुम्ही जे काही द्वेषपूर्ण जे काही शब्द वापरतात हे कुठंतरी ते थांबवा. त्यांनी एक जागतिक स्तरावर ह्याचा चुकीचा संदेश चाललाय देशाच्या दृष्टिकोनातून. सर मला या कोर्टाच्या निर्णयाबाबत आपण सविस्तर सांगा. आता कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे नांदा सर्वोच्च न्यायालयाने, पहिली गोष्ट या देशामध्ये राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्त विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु अभिव्यक्त विचार करणं म्हणजे स्वैराचार करणं असं नव्हे. पहिला महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही विचार व्यक्त करा, ज्या ठिकाणी शासन चुकत असेल किंवा समाजामध्ये एक गैरप्रकार होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु ते विचार मांडत असताना इतर धर्मांची अवहेलना किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर करणे किंवा राष्ट्रीय अखंडतेला बाधा निर्माण करणे किंवा कायदा सुव्यवस्थेला न मानणे ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे शासनाची जबाबदारी ह्याला प्रतिबंधित करण्याचा, परंतु शासनाकडून ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण बारकाईने जर विचार केला तर शासन ह्याच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेली आहे आणि ज्यावेळेला शासन अपयशी ठरते तर
त्या ठिकाणी कळत न कळत एक जबाबदारी म्हणून या देशाचे आपल्या सर्वोच्च न्यायालयाला न्याय प्रणालीच्या माध्यमातून सरकारना विद्यमान सरकारना किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा ते अनेक दोन तीन राज्यांना त्याने अशा पद्धतीने संकेत दिला उत्तराखंड असेल तर त्या सर्वोच्च न्यायालयाने त्या राज्यांना एक प्रतिज्ञापत्र आणि त्या बाबतीत आपलं म्हणणं सादर करण्याचं त्यांना नोटीस काढली. हे दुर्दैव आहे. का दुर्दैव आहे की त्या ठिकाणी न्याय प्रणालीला हस्तक्षेप करावा लागत. न्याय प्रणाली सहजासहज हस्तक्षेप शासनाच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करत नाही, परंतु ज्या वेळेला शासन चुकीच्या दिशेने कार्यप्रणाली राबवत असेल तर त्या ठिकाणी घटनेने न्यायपालिकेला एक स्वतंत्र अधिकार दिलेला आहे की चुकीची व्यवस्थेला दुरुस्त करून देशामधली कायदा सुव्यवस्थता अबाधित व्यवस्थित राखून शांतता प्रस्थापित करणे. आता भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत आपण जर विचार केला की एक आपला मूलभूत जो तत्व आहे धर्मनिरपेक्षता आणि देशाची अखंडता याची सर्वस्व जबाबदारी प्रस्तावनेमध्ये आपण उल्लेखित केलेलं बघितलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आपले जे काही महान नेते होऊन गेले महात्मा गांधी असेल पंडित नेहरू असेल या सर्वांचं जर तुम्ही विचारांकडे जर बारकाईने लक्ष जर दिलं तर त्यांनी भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. आणि महासत्ता हे कधी होऊ शकतं की देशातील सर्व जनतेचा सहभाग एका विचाराने अखंडताने आपण जोपर्यंत त्या दिशेने मार्गस्थ होत नाही तोपर्यंत आपण महासत्ता होऊ शकत नाही. 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानी किंवा प्रगतीमध्ये आपण कुठंतरी चुकतोय. एक कुठंतरी राजकीय समीकरणाचं सक्षमीकरण करण्यासाठी धर्माच्या आडमध्ये हे जे काही आपण रक्तरंजित खेळ खेळतो हे देशासाठी एक घातक ठरणार आहे. समाज अधोगतीकडे चाललाय. देशातले विविध गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे प्रश्नाकडे लक्ष न देता आपण ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल एक चुकीची दिशेने एक व्यवस्था चालवित आहे जे देशासाठी घातक ठरणारी आहे. धर्माचे तुम्ही अजिबात रक्षक नाही, कारण हिंदू धर्माने इतर धर्माचा द्वेष करावा त्यांच्याशी नफरत करावी असं कुठेच सांगितलेलं नाहीये. तुम्ही इतिहास उघडून पहा तेव्हा हे कायदा आज आलेला नाहीये, हे कायदा पूर्वीपासूनच होता. फक्त ही कायद्याची जी व्यवस्था इम्प्लिमेंट करण्याची जी एक यंत्रणेकडे व्यवस्था दिलेली आहे त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमकुवत पडलो. आणि त्याच्यातनं आपण ज्यावेळेस बघितलं की आता मागील काही दिवसापासून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बदलताना पाहिले आणि सगळ्या न्यायाधीशांनी या हेड स्पीच बाबत बोट ठेवलेलं आहे. दिवसागणिक दररोज हेड स्पीच होते. आता त्याच्यावर आळा बसेल का? ह्याला आळा बसवणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि कोर्ट ऑफ कंटेम्प्ट ज्याला आपण शासन न्याय प्रणालीचा हा अवमान जो कोर्टाने हा ज्याला आपण स्ट्रिक्ट वॉर्निंग का दिली हे स्ट्रिक्ट वॉर्निंग देण्याचं कारण असं झालं की विद्यमान व्यवस्था जी आहे या गोष्टीकडे जाणून बुजून म्हणावा किंवा जाणीवपूर्वक म्हणावा दुर्लक्ष करीत आहे. म्हणून ह्या ठिकाणी विद्यमान आपले नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी लागली की जर तुमच्याकडून ह्या व्यवस्थेला जर तुम्ही योग्य रीतीने जर हाताळत नसाल तर तुमच्या विरोधात कोर्टाचा आदेशाचा अवमान म्हणून तुमच्या विरुद्ध कारवाई करणं आम्हाला सक्ती करावी लागलं. ह्याचं कारणच असं झालं की तुम्ही जे बेफिकीरपणे जे प्रणाली व्यवस्था चालवत आहे ते कुठेतरी थांबवायला पाहिजे. म्हणून ह्या ठिकाणी मेहरबान सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत सक्ती करणं भाग पडलेलं आहे. प्रश्न हा आहे की सर आपण चर्चेमध्ये एका गोष्टीचं उल्लेख करणं विसरून गेलेलो आहे ती म्हणजे शाहीन अब्दुल्ला. घेतलं की हेड स्पीच बाबतीत समाजामध्ये मोठी चर्चा होती, आपण सातत्याने चर्चा करत आलो, पण त्याच्यावर ठोस पाऊल जे आहे ते उचलण्याचं कोणी धाडस केलं नाही असंच म्हणायला लागेल. आणि शाहीन अब्दुल्ला धाडस दाखवलं, सुप्रीम कोर्टात गेली आणि कोर्टात याचिका दाखल करून घेतली, तर शाहीन अब्दुल्लाच्या धाडसाचं आपण कौतुक कराल? हो बिलकुल, कौतुक करायलाच पाहिजे. आणि याला पुढचा प्रश्न, या पुढे समाजाची भूमिका कशी असावी याच्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही? आता शाहीन अब्दुल्लाच्या बाबतीत जे विचार केले तर शाहीन अब्दुल्ला हे जे यांची एक ते भारतीय नागरिक या भूमिकेतनं त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने ते विचाराचा विचार केलं ही एक महत्त्वाची बाब आहे. परंतु सर्वात महत्त्वाची की शाहीन अब्दुल्ला एक पत्रकार आहे
आणि पत्रकारीची भूमिका देशामध्ये जे काय विसंगतपणा चाललेला आहे, चुकीचा संदेश चाललेला आहे, ते जनतेपुढं किंवा न्याय प्रणालीपुढं त्यांनी मांडण्याचं जो धाडस केलेला आहे, हे खरंच एक कौतुक करण्यासारखा विषय आहे. नाहीतर आपण मागं बघितलेलं आहे की ज्यांनी धाडस करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा आवाज दाबवण्याचा भूमिका शासनांनी केलेली आहे आणि ते असं होऊ नये. परंतु शाहीन अब्दुल्लानी या ठिकाणी फक्त देशाच आहेत आणि आपल्या देशातील नागरिकांचे जे काही मूलभूत हक्कांवर गदा येऊ राहिलेली आहे ते अधोरेखित करून सर्वोच्च न्यायालयापुढे तिची मांडणी केली. आणि दुसरी गंभीर बाब अशी झाली की सर्वोच्च न्यायालयाला हा सत्य आदेश का पारित करावा लागला की गेल्या 2-3 दिवसापूर्वी जागतिक एक मानव कल्याण भूमिकेतनं किंवा जी काही संघटना देशामध्ये एक ऑब्झर्वेशन कमिटी आलेली होती, तर त्यांनी थोडंसं एक ऑब्झर्वेशन केलं की देशामध्ये तुमचं राजकारण आणि धर्माच्या आड जो चाललेला एक व्यवस्था आहे ते एक नाराजगीचा सबब होता आणि म्हणून त्या ठिकाणी ठोस पावलं घेणं सर्वोच्च न्यायालयाला मनोमन वाटलं आणि म्हणून त्या ठिकाणी मेलबर्न सर्वोच्च न्यायालयाने ह्या बाबतीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि अजून एक अन्य राज्यांना ह्या बाबतीत स्ट्रिक्टली वॉर्निंग देऊन हे जे द्वेषपूर्ण जे काय ते शब्द आहे ह्याला कुठेतरी प्रतिबंधित करावा अशा प्रकारचा सत्य आदेश दिलेला आहे. आणि ह्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचं पण आणि अब्दुल्ला जे शिरीन अब्दुल्ला जे पत्रकार आहे हे दोघांचे ह्या बाबतीतच्या धाडसला समस्त भारताने सलाम करावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. नाही, आपण फार चांगलं बोलला सर. आपण कार्यक्रमाच्या शेवटाला येत असताना आपण म्हणाला की ह्या कायद्याचा एक इम्पॅक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणात होईल आणि सर्व आज आपण हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देशच आहे की सर्वसामान्याला हे कळलं पाहिजे. बिलकुल है ना. आपण आतापर्यंत पाहिलं की ज्या 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 ज्यावेळेस थोडेसे वादंग निर्माण होतात, सामाजिक तेढ निर्माण होते, त्यावेळेस बहुसंख्य समाजापुढं अल्पसंख्याक समाजाला जाणं हे थोडंसं हे होतं, त्यामुळं त्यांच्यावर एक प्रकारचे अन्यायच म्हणावा लागेल. आणि याला शाहीन अब्दुल्लाने काय केली, एक एनर्जी देण्याचं काम केलं आणि हे केलं. आणि आता भविष्यामध्ये आपण आशा करूया की भविष्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य अन्याय करणारा कोणत्याही धर्माचा माणूस असो तो न्यायालयाकडे जाईल आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपले हक्क मागेल. जे अधिकार त्याला घटनेने दिलेले आहे, बाबासाहेबांच्या घटनेने दिले, तो त्याचा पुरेपूर वापर करेल. तर शेवटचा प्रश्न असा आहे की याची तर अंमलबजावणी नाही, हे आपण सांगितलं, सविस्तर सांगितलं, आपण संतांच्या परंपरेबद्दल सांगितलं, आता समाजाला तुम्ही काय अपील करा? माझी समस्त समाजाला एक वकील म्हणून नव्हे पण मी भारतीय नागरिक म्हणून एक अपील करू इच्छितो की मी भारताचे जबाबदार नागरिक आहे. ही धर्म हे माझी खाजगी बाब आहे आणि मी ह्या संकल्पनेमध्ये एक विचारामध्ये की माझा मुलगा भारतामध्ये 21व्या शतकामध्ये पदार्पण केलेला आहे आणि माझ्या मुलांनी एक सक्षम भारत बघावा आणि 21व्या शतकामध्ये महासत्ता भारत व्हावं म्हणून सर्व जाती धर्माचे लोकांच्या सोबत या देशाला मजबूत करून अखंडचे दिशेने नेऊन प्रगत करावा लागेल. की आज देशाचा जो तरुण आहे तर तो देशाची ताकद आहे. मग तो जात धर्म वंश पंथ लिंग भेद हे ह्याचा विचार न करता ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनी संघटितरित्या एकत्रितरित्या अखंडतेच्या माध्यमातून आपल्या भारताला कशा पद्धतीने सक्षम प्रगतशील आणि महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने करणं संकल्प करता येईल याच एकत्रितरित्या येऊन या देशाला प्रगत करावावं आणि माझी इतकीच इच्छा मी सर्व तरुणांना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपण जे मला बोलण्यासाठी बोलवलं त्याबद्दल हिरोनीचं मनोमन मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देऊन गुण्यागोविंदांनी भारतामध्ये पुन्हा शांतता नांदून भारत सदरक्षण आहे, सदनिग्रण आहे, जे वाक्य आहे त्या पद्धतीने आपण संकल्पाला यशस्वी करूया एवढंच मी जनसंदेश आपल्या लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो. हे होते आपल्याबरोबर होते ॲडव्होकेट अकबर. यांनी चांगल्या पद्धतीने आपल्यापुढे विश्लेषण मांडलं आणि त्यांनी सांगितलं की सक्षम भारत बनवण्यासाठी तरुणांनी एकत्र आलं पाहिजे, त्याशिवाय भारत सक्षम बनणार नाही. देश आधुनिककडे जात असताना नवीन नवीन चॅलेंज आपल्यापुढं आहे. आपला देश हा तरुणांचा आहे आणि तरुणांची माथी भडकोली जाऊ नये याच्यासाठी जे सरकारने सर्वोच्च न्यायालयाने जो पाऊल उचललेलं आहे ते अगदी योग्य आहे हे असं आम्हा सर्वांना वाटतं. आणि भविष्यात या कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्णयाद्वारे हेट स्पीच कमी होईल
ही आशा करूया आणि चर्चेला आपण विराम देऊया. जिरोणीचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल. जिरोणीच्या ह्या भागाच्या प्रतिक्रिया आपण आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. जिरोणीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया. जिरो न्यूज आपल्या हक्काचं.